मित्रांनो जय जिजाऊ, मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे। अहो, आपला महाराष्ट्र विकायला काढला जातोय। महाराष्ट्रातल्या ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्या सरकारच्या आधिपत्याखाली काम करतात, पूर्वी LIC काम करत होती, विकले मोदी साहेबांनी, आता नंबर आलाय MSEBचा। सन्माननीय गौतम भाऊ अदानी जे मोदी साहेबांचे अत्यंत जवळचे जिगरके छल्ले, अदानी ग्रुपला आता MSEBचं खाजगीकरण करून विकण्याचा घाट, त्यांच्या पदरात टाकण्याचा घाट त्यांना, गौतम अदानीला MSEB ही अंधण देण्याचा घाट महाराष्ट्र सरकारकडून सध्या सुरू आहे, अशी कुजबूज महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये सुरू आहे। म्हणून मित्रांनो, MSEB विकली गेली नाही पाहिजे। आज जे आपण प्रकाशात बसतो ना, गाव खेड्यापर्यंत वीज पोहोचली, ती सर्वसामान्य MSEB मधल्या कर्मचाऱ्यामुळं। अरे, त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही। वेळ पडली तर अत्यावश्यक सेवेमध्ये पूर्ण वेळ MSEBचे कर्मचारी आणि त्यांची कुटुंब, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तरी तुमच्या आयुष्यात प्रकाश देण्याचं काम करतात। मित्रांनो, तुम्ही MSEB कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहात की नाही? तुम्ही म्हणाल, आम्ही तर ग्राहक आहोत, आम्ही तर पैसे देऊन वीज घेतो, पण ती वीज किती कडकडाटत असते, विजेमध्ये किती करंट असतो, हा करंटच आता अदानी देणार आहे महाराष्ट्राला। अदानी जावई आहे केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा। अंबानी, अजून बरेच असे उद्योगपती आहेत ज्यांच्या घशात आमच्या संस्था घातल्या जात आहेत, एजन्सीज घातल्या जात आहेत, निमशासकीय कंपन्या ह्याच उपाशी मरणाऱ्या अदानीच्या घशात घातल्या जात आहेत। तुम्ही विरोध करणार आहात की नाही? एक महाराष्ट्राचा, देशाचा नागरिक म्हणून, एक चिकित्सक व्यक्ती म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून अदानीला, MSEB देण्याला, विकण्याला आणि खाजगीकरण करणाऱ्याला, या सगळ्या गोष्टीला माझा विरोध असेल, तुमचाही असला पाहिजे। म्हणून तुम्हाला जर पटलं तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हात जोडून विनंती आहे, शेअर करा। त्याचं कारण असं आहे, तुम्ही आम्ही जर जोडलो नाहीत, तुम्ही आम्ही आज MSEBसाठी जर नाही बोललो, उद्या महाराष्ट्र विकायला काढतील हे भाजपवाले, महाराष्ट्रातले आणि देशातले हे शिंदे फडणवीस टोळीचे लोक, मोदी शहा टोळीचे लोक, महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था कंपन्या, देश विकायला काढला तरी तुम्हाला जर राग येत नसेल तर तुमच्या सारखे कपाळ करंटे तुम्हीच। मी हे का बोलतोय, महाराष्ट्रातले सगळे, महाराष्ट्र राज्य अर्थात महापारेषणचे, MSEBचे सगळे कर्मचारी MSEBच्या खाजगीकरणाला, अदानीच्या घशात कंपनी घालण्याच्या अर्थात खाजगीकरणाच्या निषेधात 3 दिवस संपावर जाणार आहेत। म्हणजे तुमची जर वैद्यकीय सेवा संपूर्ण कोलमडून जाईल, चुकून जर अचानक तुम्हाला विजेची गरज असली आणि वीज खंडित झाली तर माणूस तडफडून मेला तरी तुम्हाला कुणी पाहायला, दुरुस्त करायला कशालाच येणार नाही। मराठवाड्यात विजेचा प्रश्न भयानक आहे, विदर्भात विजेचा प्रश्न, समस्या भयानक आहे। समस्त शेतकरी वर्ग, मग तो मराठवाड्यातला, पश्चिम महाराष्ट्रातला, कोकणातला, खानदेश विदर्भातला, जर 3 दिवस, आज जर संध्याकाळी वीज गेली तर 3 दिवस भिजवायचं नाही, अंधारात जगायचं का? तो MSEBतला कर्मचारी बांधव आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी, MSEB ही जिवंत राहिली पाहिजे, टिकली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारच्याच अखत्यारीत असली पाहिजे।
यासाठी भांडतोय, मी सोबत आहे, तुम्ही सुद्धा सोबत या। कंपन्या असतील, शाळा, महाविद्यालय, सगळी घरं चुकून जर वीज कनेक्शन, कुणाची वीज गेली, काय किरकोळ दुरुस्ती आली, मोठं आसमानी संकट आलं, चुकून जर काही झालं तर अख्ख्या व्यवस्थेला घोडा लागेल। कोण करतंय त्या एमएसईबीच्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा, आयुष्याचा आणि त्यांच्या कुटुंबाचा विचार? माननीय मोदी साहेब, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, शहासाहेब, सगळे चेले चपाटे केंद्र राज्य सरकारमधले। अदानीचं घर चालवण्यासाठी, अंबानीचं घर चालवण्यासाठी जी दलाली करतायत, जी त्यांची हुजरेगिरी करतायत, त्याच्यामध्ये आमचा महाराष्ट्र विकला जातोय, विकला जाणार आहे, विकला गेला पाहिजे का? अरे तुम्ही LIC च्या वेळेस बोलले नाही, अशा अजून काही निमशासकीय संस्था आहेत ज्यांचं 50% खाजगीकरण झालंय, काय SBI ची परिस्थिती? साहेब एवढंच नाही, आज ज्या मराठी माणसाला नोकऱ्या मिळतात महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना, उद्या खाजगीकरण होऊ द्या, इतर राज्यातले लोक तुमच्या बोकांडी येऊन बसणार आहेत, तुम्हाला राग येणार आहे की नाही? ओ महाराष्ट्रातले सगळ्या पक्षाच्या 2 नंबर 3 नंबर 4 नंबर फळीतल्या नेत्यांनो, कार्यकर्त्यांनो, जिवंत विचारांच्या माणसांनो, मायबाप सरकारमधल्या नेत्यांनो, आमदारांनो, त्यांच्या कार्यकर्त्यांनो, मी चेले चपाटे म्हणणार होतो बरं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वसामान्य जनतेनो, जर MSEB साठी त्यांचे कर्मचारी भांडणार आहेत, भांडतायत, मरणारे मरतायत, संघर्ष करणारे करतायत, संपसुद्धा करणारे करतील, तुमचं काय? तुम्ही पाठीशी राहणार आहात की नाही? संपात सहभागी होणार आहात का? आणि नसाल तर सरकारला जाब विचारणार आहात का? मार्चच्या कळक डॉक्टर आणि त्यांच्या लोकांनी संप अचानक केला, खडबडून गिरीश महाजन आणि त्यांचे सगळे अधिकारी कर्मचारी जागेवर जागले, धाबेदान आणले शिंदे फडणवीस सरकारचे, एका दिवस 7 महाजन फडणवीस सगळे जागेवर आले। MSEB सुद्धा वाचली गेली पाहिजे। तुम्ही म्हणाल संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे, काय ब्रिगेडची भूमिका जाहीर होईलच, पण माणूस म्हणून माझं जे कर्तव्य आहे, आमचा महाराष्ट्र आणि देश आणि त्यांच्या सगळ्या संस्था, शासकीय निमशासकीय एजन्सीज ह्या टिकल्या पाहिजेत, त्यांच्या माध्यमातून गैरकारभार, गैरप्रकार आणि इतर भ्रष्टाचार तर झाला नाही पाहिजे, पण MSEBमध्येच बरेच अधिकारी ह्या कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लाखो कोटीचे मालक झालेत, जो भ्रष्टाचार झालाय त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करत असताना आमचे कर्मचारी देशोधडीला लावू नका, त्यांच्या प्रॉपर्टीच्या चौकशा करा, करा लय टक्केवारी घेऊन त्यांनी नंगानाच केलाय। मी पुण्यात पाहतोय सेटलमेंट होते, पण माझा सर्वसामान्य कर्मचारी जो राब राब राबतो, जो कधी कधी अचानक वीज गेली तर तारेवर जातो आणि अचानक वीज सुरू केली की लटकून कोळसा होऊन मरतो, कोण आहे त्याला विचारणार? शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे? म्हणून सगळ्या कामगारांच्या पाठीशी हा संतोष शिंदे तुमच्या परिवारातला सदस्य म्हणून, पुणे जिल्ह्याच काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तमाम सगळे कार्यकर्ते आम्ही तुमच्या पाठीशी राहूच, परंतु तुम्ही सुद्धा जनतेचा विचार करून सरकारला असा धडा शिकवा की अंबानीच्या अदानीच्या घशात ह्या ज्या कंपन्या एजन्सी घरायच्या त्यांचा जबडा फाडून तो परत हिसकावून घेण्याची ताकद तुमच्या माध्यमामध्ये आली पाहिजे, म्हणून हा लढा आपण लढू, हम सब एक आहे, इन्क्लाब जिंदाबाद, कामगार एकजुटीचा विजय असो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र।
कर्मचारी जगले पाहिजे, एमएससीबी टिकली पाहिजे आणि त्या राजकीय उद्योगपतींच्या धेंडांना कंपनी विकली गेली नाही पाहिजे, म्हणून एकत्र लढू। धन्यवाद।